अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। वासी गांव में घर घर कोरोना स्क्रीनिंग, भाजपा नगर सेविका की पहल पर मनपा की मुहिम, युवा नेता निशांत भगत ने बढ़ाई जागरूकता। वासी गांव में मंगलवार को स्थानीय नगर सेविका फसीबाई भगत एवं रूपाली निशांत भगत की पहल पर नवी मुंबई महानगर पालिका ने घर घर जाकर कोरोना स्क्रीनिंग की। भाजपा युवा नेता निशांत भगत ने मेडिकल कर्मियों के साथ खुद नागरिकों के घर जाकर उन्हें थर्मल स्क्रीनिंग करने के लिए प्रोत्साहित किया। निशांत भगत ने कहा कि कोविड संक्रमण तेजी से फैल रहा है, इसलिए कम्युनिटी स्प्रेडिंग से पहले कोरोना को रोकना जरूरी है। युवा नेता ने कॉन्टैक्ट ट्रेसिंग को सही बताया और नागरिकों को इसमें सहयोग करने का आवाहन किया। नवी मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई शाला क्रमांक 27 मध्ये मास्क ट्रेनिंग कॅम्प भरवण्यात आला, परंतु त्या ठिकाणी आम्हाला अनुभव असा आला की काही लोक आपल्या अब्रूची काहीतरी चिंता करताना दिसली, काही लोक समाजाचा विचार करताना दिसली की मी तिथं गेल्यानंतर मी कोरोना रुग्ण झालो तर समाज मला काय बोलेल, या भूतीपोटी कोणीही त्या शिबिरामध्ये सहभागी झाले नाही। आणि म्हणून हे ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आलं त्यानंतर आम्ही लगेचच आयुक्तांकडे मागणी केली की आम्हाला डोर टू डोर मास्क ट्रेनिंग कॅम्प हवा आहे, म्हणून घराघरामध्ये जाऊन तपासणी केल्यानंतर त्याला समाजाची भीती वाटणार नाही, त्याला तिथं गर्दीत येऊन त्याला शिबिरामध्ये सहभागी होण्याची गरज लागणार नाही। आणि म्हणून मग डोर टू डोर घरोघरी जाऊन त्यांचं टेम्परेचर चेक करणं, त्यांचा ऑक्सिजन लेवल चेक करणं, त्यांची मागची हिस्ट्री जाणून घेणं, तो कुठे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता किंवा मुंबईला किंवा एपीएमसीला तो गेला होता का, अशी पूर्ण हिस्ट्री त्यांचा स्क्रीनिंग करून ती माहिती आमच्याकडं आम्ही जमा करणार आहोत। आणि त्यानुसार जर त्याचा ऑक्सिजन लेवल कमी असेल तर त्याला लगेचच त्याला उपचार देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार, आणि त्यासाठी विशेष करून वाशी गावातले जे आमचे डॉक्टर आयरे असतील, डॉक्टर मिलिंद जोशी असतील, डॉक्टर कुंभार असतील, ह्या लोकांची मदत घेऊन आणि त्यासोबतच महापालिकेचे एचओची जे लोक आहेत म्हणजे मेडिकल ऑफिसरची लोक आणि त्यासोबतच स्थानिक डॉक्टर आणि आमच्या वाशी गावातील युवक स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत। टोटल एकूण 12 आम्ही टीम बनवलेल्या आहेत, त्या 12 टीममध्ये 4 ते 5 लोक त्या मास्क क्लिनिंगसाठी घरोघरी जात आहेत आणि त्यासोबतच महापालिका, स्थानिक डॉक्टर आणि गावातले स्वयंसेवक असं मिळून घरोघरी जाऊन मास्क क्लिनिंग करत आहेत। एकूण महापालिकेचा पोलिओ डोस आणि जे महापालिकेच्या माध्यमातून जो सर्वे होतो त्यानुसार एकूण 4,300 घरं आहेत आणि त्यापैकी 11,000 लोकसंख्या असलेला हा गाव आहे। तर प्रत्येक नोडवाईज म्हणजे आम्ही मॅपवर एका घराला 100 ते 150 घरं येतील असं एक आम्ही स्ट्रक्चर बनवलेलं आहे, त्याचे असे 17 ग्रुप बनवलेले आहेत, 17 पैकी सध्या 12 ग्रुपमध्ये काम चालू आहे, तिथं घरोघरी जाऊन त्यांची स्क्रीनिंग चालू आहे। विशेष करून सकाळपासून 9 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत असं सलग 5 दिवस या ठिकाणी स्क्रीनिंग चालणार आहे आणि त्यासाठी सकाळी उठल्यानंतर पहिले गावातल्या ग्रामस्थांना आणि इथल्या वाशी गावातील नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत की ह्या शारीरिक तपासणीसाठी सहकार्य करा, येणाऱ्या तपासणीसाठी येणाऱ्यांना खरी माहिती द्या, ती लपू नका आणि जो कोरोनासारखा जो रोग आहे किंवा व्हायरस आहे त्या व्हायरसला आपण लपून आपण अधिक ते गंभीर होऊ देऊ नका, म्हणून अशा पद्धतीनं आम्ही आव्हान करण्यासाठी पण फिरतो आहे। आणि डॉक्टर्स असतील किंवा स्वयंसेवक असतील त्यांना काय मदत लागत असेल मग चाय पाणी नाश्त्यासहित जे काही त्यांना लागत असेल त्यासाठी आम्ही या ठिकाणी मदत। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।